त्याचे असे गोल सक्त्या कापून घ्यायचे आहेत. आणि अर्थात हे उरले लड्डू आपल्याला परत लाटून त्याचा आपल्याला परत तसे चकत्या करायचे आहेत. पण मी आत्ता सध्यासाठी एवढे करणार आहे. चकत्या घ्यायचे आहेत आणि हे सारण हे ठेवायचं आहे मध्ये. सारण मध्ये सेंटरमध्ये टाकतोय. त्याला थोडंसं पसरून घेतोय असं. ते लावतोय पाण्याचा हात. नंतर याला करायचंय बंद. जसं आपण करंजा करतो तसंच एक सारण याला भरून घेतलेलं आहे आणि पाण्याचा हात लावून याला करून घेतोय बंद. आता घेतो एका बोलमध्ये अंडं. मंडळी इथे अंडं जर वापरायचं नसेल तर आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉर म्हणजे साधारणपणे 3 चमचे मैदा त्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉर टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पण ज्याला चालत नसेल अंडं त्याच्यासाठी मी एक तुम्हाला ऑप्शन सांगितलेलं आहे. तर मैदा आणि कॉर्नफ्लॉर याचं मिक्स करून एक घोळ तयार करून हे रिसोर्स जे आहेत हे आपल्याला शॅलो फ्राय पण करता येतात आणि डीप फ्राय पण करता येतात. मी इथे डीप फ्राय करतोय म्हणजे तळतोय. याला टाकायचं आहे आपल्याला अंड्यामध्ये आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये. याला कोट करून घेतोय. सगळं ब्रेड क्रम्स याला व्यवस्थित कोट झाले पाहिजे ते बघायचं आहे. याला काढून घ्यायचं आहे आणि आता याला तळून घ्यायचं आहे. आपल्याला क्रिस्पी कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आणि गरमागरम केचप बरोबर किंवा मेयोनेज बेस्ड कुठल्याही डीप बरोबर याला सर्व्ह करायचं आहे मस्त. मंडळी आता याला डीप फ्राय करून घेतो आणि प्लेटमध्ये सर्व्ह करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉर्न रिसोल्स करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं प्रोसेस चीज, दूध, कुस्करलेले मक्याचे दाणे, बटर, ब्रेड क्रम्स, गव्हाचं पीठ, मैदा, अंडं, मीठ, लसणाची पेस्ट, काळी मिरी पूड, जायफळ पूड, मिक्स हर्ब्स आणि हिरवी मिरची. कृती: एका पॅन मध्ये वितळलेलं बटर गरम करून त्यामध्ये 2 चमचे मैदा, दूध, 1 चमचा लसणाची पेस्ट, काळी मिरी पूड, उकडून कुस्करलेले मक्याचे दाणे, चीज, मिक्स हर्ब्स, मीठ, जायफळ पूड आणि दूध घालून मिश्रण एकचिव करून घ्यावं. एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, मैदा, 2 चमचे बटर, मीठ आणि पाणी घालून मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार पीठ मुरल्यानंतर त्याची गोल पोळी लाटून वाटीच्या सहाय्याने त्याचा गोल आकार कापून घ्यावा. गोल पोळीवर मक्याचं सारण भरून पोळीच्या सर्व कडा बंद करून त्याला करंजी सारखा आकार द्यावा. तयार रिसोल्स अंड्यामध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून कढईतील गरम तेलात तळून घ्यावे आणि सर्व्ह करावेत.